रत्नागिरी ते गोवा अन गोवा ते रत्नागिरी महामार्गावरील हायवे टच एकमेव ओमसाई 60 टनी वजन काटा वागदे कणकवली मुंबई गोवा हायवे वाहनधारकांच्या सेवेत 24 तास महामार्गावरील हायवे टच एकमेव असल्यानं वेळ इंधन यातायातची बचत तात्काळ आणि तत्पर सेवा किमान दर लागूनच फ्रेश होण्यासाठी अल्पभार जेवणासाठीची पार्किंगसह सुविधा उपलब्ध चोवीस तास वाहनधारकांच्या सेवेत महामार्गावरील हायवे टच एकमेव ओमसाई 60 टनी वजन काटा वागदे कणकवली मुंबई गोवा महामार्ग संपर्क क्रमांक 94 05 32 52 52 85 75 31 52 52 99 41 53 52 52 आमच्या कलमट गावाचे नाव आम्ही राज्यपातळीवर नेऊ शकलो याचा नारीशक्ती म्हणून न्यू खुशबू महिला समूहाला अभिमान आहे असे प्रतिपादन न्यू खुशबू समूहाच्या अध्यक्षा अनवीर मुदस्सर यांनी कोकण नऊशी बोलताना केले. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं महिला समूहांसाठी ते करीत असलेल्या उत्पादनांचे उत्पादन ते विक्री या एकूणच कामाची माहिती चित्रफीत अथवा माहितीपीठ रूपाने सादर करण्यासंदर्भात राज्यभरातील गटांसाठी स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये कलमट येथील न्यू खुशबू महिला समूहाच्या चित्रफितीला राज्यस्तरीय प्रथम क्रमांक मिळाला. राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते नवी मुंबई येथे झालेल्या एका कार्यक्रमामध्ये न्यू खुशबू महिला समूहाच्या अध्यक्षा तन्वीर मुदस्सर शिरगावकर यांनी संस्थेच्या वतीनं 3 लाख रुपयांचे प्रथम क्रमांकाचे हे पारितोषिक स्वीकारले. या स्पर्धेमध्ये राज्यातील 100 महिला समूहांनी सहभाग नोंदविला होता. या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये न्यू खुशबू महिला समूहानं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकाविले. या संदर्भात बोलताना न्यू खुशबू महिला समूहाच्या अध्यक्षा तन्वीर शिरगावकर काय म्हणाल्यात ऐकूया. आमचा जो समूह आहे तो व्यवसाय म्हणजे व्यवसायासाठीच आम्ही तो स्थापन केलेला. आम्ही 11 जणी मिळून तो व्यवसाय सुरू केला आणि त्यामुळे आपल्या तालुक्यात ते माहिती आहे की न्यू खुशबू हा समूह व्यवसायासाठी उत्कृष्ट आहे, व्यवसायातच आहे. त्यामुळे शासन आपल्या ज्या महिला ह्या व्यवसायात येऊ इच्छितात किंवा इंडिपेंडेंट होऊ इच्छितात त्यांना सहकार्य करत असतो. तर त्यांची एक स्कीम आहे की तुम्ही तुमचा प्रवास कसा चालला हे आम्हाला आणि इतरांना थोडं मोरल सपोर्ट मिळावा यासाठी एक व्हिडिओ दाखवा, जेणेकरून लोक तुमच्यापर्यंत येऊन बघण्यापेक्षा जिथे आहेत तिथेही तुमचा एक हे ठेवतील की नाही ह्या व्यक्ती करू शकतात तर आपणही करू शकतो. अशा प्रकारे शासनाने ही एक योजना ही एक स्पर्धा राबवली आणि त्यात भरपूरशा बहिणी बचत गटांना सहभागीचं आव्हानही दिलं. तसंच काही एकल महिला होत्या ज्या समूहात नसतानाही व्यवसायात येऊ इच्छितात, पुरुष असतात जे कोणी, तर त्यांनाही शासनाने आव्हान केलेलं की तुम्ही ह्या जॉईन होऊ शकता. तर त्या प्रकारे आम्ही आमच्या गटालाच ह्या स्पर्धेत उतरवलं राज्यात आणि त्या स्पर्धेत आम्ही आमची जी व्हिडिओ क्लिप बनवली त्याला राज्यात आमच्या व्हिडिओ क्लिपला पहिला क्रमांक मिळाला. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ .com.